कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. शिल्पी नाही, काल जे झालं ते विसरून जा प्लीज. काळजी घे. अश्विनी, ओय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळी धावायला घरातनं बाहेर निघालात ते मॅरेथॉन कम्प्लीट करून आलात की काय? प्लॅन तर वही आहे, पण म्हटलं चला सुरू करूया फिटनेसचं. काय आता टुर्नामेंट जवळ येते ना, मॅचेस चालू होतील, मग फिटनेस नको. नाही, तुम्हाला ना तुमच्या जनरल फिटनेस कडे पण जरा लक्ष द्यायला हवंच ना. अच्छा. हो बघा ना, हा पोटाचा घेर केवढा वाढत चाललाय तो. अगदी भोपळ्यासारखं दिसायला लागलंय तुमचं पोट. दोन चार दिवस असं जॉगिंगला गेलो ना की डायरेक्ट एका मोठ्या पॅकचा सिक्स पॅक टक 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 मग. आणि सॉलिड क्रिकेट प्लेअर आहे मी, माहितीये का तुला? म्हणजे जर मी ही टुर्नामेंट नीट खेळलो तर 100% आश्रय सोसायटी जिंकते. एका हातात टुर्नामेंटची ट्रॉफी आणि दुसऱ्या हातात मॅन ऑफ द मॅच. नाही ते होईल, पण सध्या तरी तुम्ही मॅन ऑफ द फॅमिली आहात. म्हणजे? अहो, कुहू स्कूल बस मध्ये ना चढेपर्यंत सारखं तुमच्याबद्दल बोलत होते. काही नाही हो, काल त्या तिच्या मैत्रिणीकडे सोनू होती, तिच्याकडे खेळायला गेली होती ना, तर लेगोने खेळली, त्यामुळे आता तिने हट्ट पकडलाय, मला तो गेमच हवाय म्हणून. ते लेगो प्रकार जाम महाग असतो बाबा. बापरे. हो, तुमच्या ह्या वर्कआउट मध्ये धावण्याबरोबर वेट लिफ्टिंग पण होतं का? म्हणजे येतं का? असं का विचारते? नाही म्हणजे वेट लिफ्टिंग करू शकतो का? अहो चला ना लवकर, या पिशव्या उचलून ना माझ्या हाताला रग लागली. चला लवकर. विसरलो यार या सगळ्याकडे. अरे काय करतो, म्हणजे तुझे पायही दुखत असतील ना, म्हणून म्हटलं असंच नेऊया तुला घरी. हो सोडा, खालती लोक बघतायत. अगं बघू दे, माझ्या बायकोला उचललंय मी. अरे त्याच्यात काय, असंच जायचं घरपर्यंत. हसते हसते कट जाए रसते जिंदगी. बोल ना रे. संजू कसा आहे? नाही तेच सांगायला फोन केला, संजूला आता बरं वाटतंय. थँक गॉड, खूप बरं झालं रे. ऍक्च्युली तू गेल्यानंतर तो लगेच उठला. तुला विचारत होत शिल्पी, काल आपल्यात जे झालं. मला खरंच याच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये, आणि मला या गोष्टीबद्दल गिल्ट पण घेऊन नाही बसायचंय. ते झालं. खरंच तू पण मला ना सॉरी बिरी म्हणण्याची काही गरज नाहीये विद्युत, इट्स ओके. शिल्पी पण विद्युत, मी एका कामात आहे, मी बोलते नंतर. काय ग इकडे कुठे? इकडेच. का तुला काही प्रॉब्लेम आहे? अगं आमची मयुरी आहे ना, तर तिच्या पार्लरसाठी हे बघ एवढं सगळं सामान खरेदी केलं आता. तुला खरं सांगू काय झालंय माहितीये? इतकी गर्दी झाली आहे, इतकी गर्दी झाली आहे, इतकी लोक येत आहेत की आता घरात कुठे बसवायचं या बायकांना असा प्रश्न पडलाय अगो. नाईस, गुड फॉर हर. येस ऑफकोर्स, गुड फॉर हर.
सो तिला वेळच नाहीये ना, बिझी होती खूप. सो तिच्या वतीने मी आले शॉपिंग करायला. कर तू तिला मदत कर, पण ह्याची पण काळजी घे की दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच पडणार नाहीत. ओके बाय. ओके वे जेनी ग जेनी. तू किती दाखवलंस तुला फरक पडत नाहीये, तरी पण मला माहितीये तुला फरक पडलाय, कारण मला जे साध्य करायचं ते मी बरोबर साध्य केलेलं आहे. जेनी, जे जे सामान लागणार आहे ना त्याची सगळी लिस्ट काढली आहे मी. आत येऊ कमी. हो या ना. तुम्ही जेनिफर ना? हो मीच, बोला ना. मला ना ते टॅनिंगचं पॅक हवं होतं, आहे का अवेलेबल? तुम्ही आधी आलेलात का आमच्या पार्लरला? हो नाही, म्हणजे माझी मैत्रीण येऊन गेली होती, तिने सांगितलं मला. देत आहे ना पॅक? मी देते. हा घ्या पॅक. किती झाले याचे? थांबा मी बिल बनवून देते. हा असाच घेऊन जा हा पॅक. असाच? हो. काय अश्विनी, आता ना आपण ही स्कीम बंद केली पाहिजे, त्यांच्याकडनं पैसे घ्यायला हवेत. पुढच्या वेळेला करूया का? मी आता बोलून बसले. हॅलो हॅलो हॅलो. हा मी नंतर फोन करते. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.